मराठा समाजाच्या जीवनातला अत्यंत दुखद आणि निराशाजनक असा दिवस आणि प्रसंग आहे। कारण मराठा समाजाने एक स्वप्न पाहिलं होतं, देवेंद्र फडणवीस सरकारने कोर्टात टिकेल अशा प्रकारचं हायकोर्टातलं आरक्षण दिलं होतं। दुर्दैवानं राज्य सरकार या ठिकाणी बदललं आणि सरकार आलेल्या दिवसापासून आपण या केसेसच्या संदर्भात सरकारचा निष्काळजीपणा जर बघितला तर पूर्णपणे सरकारचा निष्काळजीपणा, हेळसांडपणा, त्या ठिकाणी संवेदनशीलता नसल्याचा परिपाक म्हणून आज दुर्दैवानं अशा प्रकारच्या निकालाला मराठा समाजाला, महाराष्ट्राला सामोरं या ठिकाणी जावं लागतंय। कारण आपण बघाल, पहिल्या दिवसापासून या केसच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा समन्वय नव्हता, सरकारमध्ये विसंवाद होता, मराठा समाजाला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी भूमिका घेतल्या जात नव्हत्याच, अनेकदा कोर्टाची तारीखही माहीत नसायची, असली तारीख तर त्या ठिकाणी वकील हजर नसायचा, वकील हजर असला तर दस्तऐवजच नाहीत, कधीकधी स्वतःहून तारीख पुढची घ्यायची, अशा प्रकारे कुठलंही नियोजन समन्वय नसल्या कारणानं आज एवढी मोठी किंमत मराठा समाजाला, महाराष्ट्राला या ठिकाणी मोजावी लागली। माझा स्पष्ट आरोप आहे की हे जे काही कोर्टाचा निकाल आलाय त्याला राज्य सरकारचा निष्काळजीपणा जबाबदार आहे, अशा प्रकारचा स्पष्ट मत अशोक चव्हाण साहेब।